नोटिफिकेशन आज निघणार असं सांगितलं जात आहे, कधी निघणार आहे, काय काय नियम आहेत, कसं असतात? नाही आता नोटिफिकेशन मला वाटतं दुपारपर्यंत निघेल, जो फायनल ड्राफ्ट आहे तो MSDA ने तयार करून मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवलेला, त्यांचं अप्रुव्हल मिळालं की दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघालं की ज्या गाईडलाईन्स आता आपल्यापुढे येणार आहेत त्या सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्यानुसार ते लागू होईल. नेत्यांनी जी टीका केली होती त्यांनी ट्विट सुद्धा केलं होतं की हा निर्णय म्हणजे परिपक्वता आणि श्रेयवादाची लढाई आहे. मला असं वाटत नाही, विरोधक म्हणून त्यांची भूमिका ते मांडतात ते योग्यच आहे, कारण त्यांना ती मांडावी लागेल, पण यामध्ये श्रेयवादाचा वगैरे विषय नाही आणि यामध्ये त्यांची भूमिका त्याच्या पद्धतीनं मांडतात. सरकार म्हणून जे काही करायला पाहिजे ते आम्ही करत असतो. मागासवर्गीय आयोगाबद्दल, मागासवर्गीय आयोगाची नावं जाहीर केले त्याच्याबद्दल नाही, मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली आहे आणि OBCच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष काही आपली भूमिका घेऊन आंदोलन राज्यात करतो आहे. पण मुळात विषय असा आहे की हा आयोग जो आहे तो संविधानिक आयोग आहे, ज्याप्रमाणे गायकवाड कमिशन नेमला होता त्याला जे संविधानिक अधिकार होते तेच अधिकार या आयोगाला असणार आहे. त्याचे निर्गुळे माजी न्यायाधीश हायकोर्टाचे ते याचे अध्यक्ष असतील आणि 9 सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत, असे ते मागासवर्गीय आयोगाची घोषणा झालेली आहे आणि मला वाटतं आज नोटिफिकेशन निघेल आणि ते उद्यापासून हे आयोग पूर्ण क्षमतेने कामाला लागेल. आणि राहिला OBCच्या आरक्षणाचा विषय, मी कालही भूमिका मांडलेली आहे OBCच्या राजकीय आरक्षणाचा विषय, जो सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला 3 बेंचनी, तर त्यामध्ये हे राजकीय वातावरण काहीतरी दुसरं म्हणजे क्रेडिट घेण्याचा सगळा प्रश्न किंवा त्याला ज्यांचा आरक्षणाशी काही संबंध नाही त्यांनी त्या भूमिका ते मांडत आहेत. आता मी काल पंकजाताई मुंडेंची भूमिका पाहिली, काल अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची भूमिका मांडली. आता मला असं वाटतं की संविधानाच्या पलीकडं जाऊन कोणी काही बोलत असतील तर त्याला काय अर्थ नाही, संविधानातच बदल करावा लागेल. ज्या आरक्षणाचा विषय आत्ता आलेला आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे की नागपूर जिल्ह्यातील केवळ एका नोटिफिकेशनच्या परिपत्रकाच्या आधारे 2 वर्ष जिल्हा परिषद पुढे ढकलावी लागली, जिल्हा परिषदच्या निवडणुका. त्याचं कारणच ते होतं, कारण आरक्षण 50% वर गेलं की चॅलेंज होणार आणि राहिला विषय मग हे कसा OBCची भूमिका आहे, तर त्यावेळेस सेन्सरशिवाय काही विषय नव्हता. पण सेन्सस हा 2011 सुद्धा मनमोहन सिंग सरकारच्या कामात झाला होता, राज्यांनी ते सगळं पाठवलं होतं, परंतु मागचे 6 वर्ष झालं नाही आणि मागच्या सरकारच्या मनमोहन सिंग साहेबाच्याही काळात झालं नाही आणि मोदी साहेबांच्या काळात तो सेन्सस पूर्ण झाला नाही. याचं कारण असं होतं की यामध्ये अनेक प्रकारचे वितुष्ट येऊ शकतात, आपसात भांडणं लागू शकतात, कोणाची संख्या किती झाली हे माहीत झालं तर, आरक्षण कोणाचं कमी झालं जास्त झालं तर, अनेक प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून मला वाटतं की ते केलं गेलं नाही. आता विषय एवढा आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतोय की जर उद्या इम्पेरियल डाटाही आम्ही दिला तरी आरक्षण 50% वर जात नाही, ते नेण्याचा अधिकार कोणालाच नाही, त्याला घटना दुरुस्तीच लागते, त्याच्याशिवाय काही इलाज नाही. ते केंद्रीय केंद्र म्हणजे लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये त्यांनी तो विषय आणला पाहिजे. दुसरा विषय असा की SC आणि ST ची लोकसंख्येनुसारच आरक्षण द्यायचं आहे, त्यांचं आरक्षण 50%मध्ये 45 जागा बसत असतील तर 5 जागा या OBCला मिळणारच आहे, ह्या काही त्या डावलल्या जाऊ शकत नाही. ते पूर्णतः OBCचं आरक्षण डावललेलं नाही, फक्त ते 50% आत बसवायचं आहे आणि त्यांची लोकसंख्या SC ची ST ची लोकसंख्या संविधानिक स्वरूपाने त्यांना ते आरक्षण देणं त्या लोकसंख्येनुसार बाध्य आहे, ते बंधनकारक आहे. तर ह्यामध्ये कुठला विषय आहे की उद्या जर इम्पेरियल डाटाही झाला आपल्याकडे आलाही OBCचा तरी पण सुप्रीम कोर्टाकडे आम्ही गेलोही, सुप्रीम कोर्ट उद्या हेच म्हणणार की घटना दुरुस्ती करून 50% वर आरक्षण न्यावं लागेल, तरच OBCचा कोटा 27% जे काही आरक्षण आहे तो मिळू शकेल, अन्यथा मिळण्याचा विषयच नाही. कोणालाही माझ्यापुढे येऊन आणून बसावं, कोणीही यावं डिबेटमध्ये मी यायला तयार आहे, परंतु दिशाभूल करणं आणि आम्हीच मशिहा OBCच्या आहोत असं कोणी भासवण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं चुकीचं आहे. जे काही घटनेनी ठरवलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही करता येत नाही. सुप्रीम कोर्टसुद्धा घटनेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेत नाही,
सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे तो घटनेच्या चौकटीत घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मागासवर्गीय आयोग नेमला जिल्ह्याचा डेटा गोळा करणार आहे का ओबीसींचा आणि तो मग सबमिट केला जाणार? ना, आता आमची मागणी अशी आहे की दोन गोष्टी आहेत, यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा नेमला जाणार आहे, म्हणजे आयोग नेमला जाणार आहे तो स्वतंत्र असावा किंवा आता मागासवर्गीय आयोगाकडे हे अधिकार द्यावे, या संदर्भात चर्चा होईल आणि चर्चेमध्ये कोणाला द्यायचे की स्वतंत्र त्यासाठी यंत्रणा उभी करायची आयोग नेमून किंवा मग आत्ता जे मागासवर्गीय आयोग घोषित झाला आहे त्याला तो अधिकार द्यायचा, ही चर्चा उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री महोदय आणि बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर चर्चा करून घेऊ.